प्रौढ प्रताप निधि क्षत्रिय कुलावंत स श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय। दिनांक 13 ऑक्टोबर 2021 रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज यांचं आगमन वसमत शहरामध्ये झालं। अतिशय सुंदर अशी अश्वारूढ पुतळा वसमत शहरामध्ये दाखल झाल्यानंतर हजारोंच्या संख्येने शिवसैनिक, मावळे, लोकप्रतिनिधी, जनता वसमत शहराकडे आले। गाजावाजामध्ये छत्रपतींचं स्वागत झालं। अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला। सर्व जातीचे, सर्व धर्माचे मावळे, शिवसैनिक, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, जनता त्या ठिकाणी राजेंना पाहायला आली। इतका चांगला कार्यक्रम, इतका शांततेत कार्यक्रम हिंगोली शहरात, हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये झाला असताना दिनांक 15 तारखेला कुठलंही कारण नसताना, कोणाचीही तक्रार नसताना वसमत पोलीस मधील एक पदावर असलेला अधिकारी खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या विरोधात तक्रार देतो। काय गुन्हा केला त्यांनी, कशासाठी तुम्ही खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला? फक्त राजेंचा आशीर्वाद घेण्यासाठी, राजेंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वसमतमध्ये त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये राजेंचा एवढा मोठा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी आलेला असताना राजेंचं दर्शनसुद्धा लोकप्रतिनिधींनी घ्यायचं नाही का? खासदार आहेत ते, आणि त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करता? छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रती आयुष्य अर्पण करणारे खासदार हेमंत भाऊ पाटील साहेब यांनी दर्शन घेतलं म्हणून जर तुम्ही गुन्हा दाखल केला असेल, त्यांच्या सोहळ्यामध्ये आला म्हणून तुम्ही जर आले म्हणून तुम्ही जर गुन्हा दाखल केला असेल, तर हे अत्यंत निषेधार्ह आहे। या ठिकाणी सर्वप्रथम त्या पोलीस कर्मचाऱ्याचा, अधिकाऱ्याचा मी निषेध व्यक्त करतो। आणि त्यांनी हा जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात, हा गुन्हा तात्काळ रद्द करावा अशी मी मागणी या ठिकाणी करतो। आज समाजामध्ये काय मेसेज पाठवला पोलीस प्रशासनाने वसमतच्या? आज वसमतमध्ये जो मेसेज गेला आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीने गेला आहे। 30 लाख लोकांचं प्रतिनिधित्व खासदार हेमंत भाऊ पाटील त्या ठिकाणी हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये करतात, हा प्रश्न सर्वांच्या जिव्हाळ्याला लागलेला आहे। अशा पद्धतीनं रात्री बेरात्री 3 दिवसानंतर 15 तारखेला तुम्ही रात्री गुन्हा दाखल करता, खासदार लोकप्रतिनिधीवर गुन्हा दाखल करता फक्त शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं म्हणून, हे अत्यंत चुकीचं आहे। आणि ह्या अधिकारीवर कडक कार्यवाही केली पाहिजे पोलीस जिल्हा अधिकारी साहेबांनी, पोलीस अधीक्षक साहेबांनी। आणि यानंतर अशा पद्धतीच्या चुकीच्या पायंडा पोलीस प्रशासनाकडून लोकप्रतिनिधी विरोधात होता कामा नये। आज वसमतमध्ये खुलेआम मटका चालू आहे, गोवंशाची कत्तल खुलेआम त्या ठिकाणी चालू आहे, गुटख्याचे 2-2, 3-3 कंटेनर त्या ठिकाणी मागील 2 महिन्यामध्ये पकडल्या गेलेले आहेत, आरोपीला आणखीन अटक नाही। आणि तुम्ही हे सगळं करण्याच्याऐवजी महाराजांच्या प्रतिमेचं, पुतळ्याचं दर्शन घेतलं म्हणून जर लोकप्रतिनिधीत्वावर कारवाई जर करत असाल, तर हे कुठेतरी जे आहे एक मोठं षडयंत्र या ठिकाणी मला दिसून येत आहे। हेमंत भाऊ पाटील यांची प्रतिमा अत्यंत चांगली आहे, ती कुठेतरी त्या प्रतिमेला डाग देण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या मार्फत कोणीतरी अज्ञात व्यक्ती, कोणीतरी अज्ञात इतर पक्षाचे काही राजकीय लोक करत असतील, तर ते शिवसेना आणि शिवसैनिक म्हणून आम्ही कधीही खपून घेणार नाही। आम्ही प्रचंड त्याचा कडाडून विरोध करू। मी पोलीस प्रशासनाला नम्रपणे विनंती करतो की आपण छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्या प्रकरणी जो गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा आपण त्वरित रद्द करावा, अन्यथा शिवसेना मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभा करेल। आणि हे जनआंदोलन इतकं विराट असेल की संपूर्ण महाराष्ट्र हे जनआंदोलन पाहिल। आणि त्या जनआंदोलनाची जर सुरुवात करायची नसेल तर आपण हा
खासदार हेमंत पाटील यांच्या विरुद्ध दाखल केलेला गुन्हा हा त्वरित रद्द करावा, अन्यथा आम्ही संपूर्ण लाखोंच्या संख्येने शिवसैनिक एकत्र होऊ आणि ह्या घटनेचा निषेध करू। पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी।